इंद्रायणी नदी ही भीमेची उपनदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावरून नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे ही नदी लुप्त होते आणि धरणापासून परत प्रवाहित होते. लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे 4 किलोमीटर लांबीचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ हे पात्र बऱ्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वाहत वाहत पुढे जाऊन इंद्रायणी नदी तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते. कुंडलिका नदी ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते. वडिवळे धरण कुंडलिकावर आहे. कुंडलिका व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले एक श्रीक्षेत्र आळंदी हे देवस्थान संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीमुळे विशेष प्रसिद्ध आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही भावंडे आपल्या कुटुंबियांसह आळंदी येथे राहत होती, त्यामुळे ह्या गावाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका सांगितली जाते. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे. ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की पहा. धन्यवाद.